पदरावरती सरकारीचा मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कादंबरी सोसायटी सानपाडा पूर्व इथे राहणाऱ्या असौ लता प्रकाश किर्दत या वहिनींना भेटून आजच्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. सगळं कुटुंब या ठिकाणी जमलेलं आहे. सुरुवात करूया गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? बालपण माझं सातारा जिल्ह्यामध्ये शिवाजीनगर या गावी माझा जन्म झालेला. बरं, आणि मग मुंबईत कधी आला? मुंबईत लग्नानंतर. मग लग्नाच्या विधीनंतर तो उखाणा घ्यायची एक पद्धत असते माहिती. हो, तर घेतली असतील ना? हो. मग आता एक घेणार? हो, घेणार ना. मग घ्या. ऊन गेला, पाऊस गेला, थंडीने पांघरला शेला, प्रकाश आदेश भाऊजींना द्या कोल्ड्रिंकचा थंड पेला. अरे वा, म्हणजे याच्यावर लक्षात आलं असेल की घरात कामं कोण करतो. कुठे आहेत प्रकाशराम? या. नमस्कार. नमस्कार. बोलतो तुमच्याशी, जरा थांबा, तोपर्यंत जरा बाकीच्यांची ओळख करून द्या. हा मोठा मुलगा. नमस्कार. ही मोठी मुलगी. नमस्कार. छोटा मुलगा. नंतर माझ्या मुलीच्या सासूबाई. नमस्कार. जावई. नमस्कार. माझी ननंद. नमस्कार. त्याच्या बाजूला माझी मैत्रीण. नमस्कार. ती माझी भाऊजे. नमस्कार. बाकी फ्रेंड्स मंडळी. आणि या? ह्या माझ्या सासूबाईंच्या आई. हो. नमस्कार. सॉरी, मोठ्या सासूबाई. हा, माझ्या सासूबाईंच्या नाही, सॉरी, मुलीच्या सासूबाईंच्या आई. फार गोंधळ झालाय ना? फार गोंधळ झालाय. बरं, असं होतं. तुमचं बालपण कुठलं? साताराच. सातारा. पेठ सातारीच. आपण काय करता? मी सध्या पोलीस इन्स्पेक्टर आहे मुंबई रेल्वेमध्ये. अच्छा, मुंबई रेल्वेमध्ये. होय. मग ठरवलं होतं? नाही. काय? लग्नाचं होत. लग्नाचं नाही, मुलगी तिकडचीच करणार असं ठरवलं होतं का? मुलगी गावाकडचीच करायची हे ठरवलेलं होतं. वा वा, बघायचा कार्यक्रम कधी झाला? लग्नाच्या अगोदर 15 दिवस. आता बघण्याचा कार्यक्रम आधीच होता. काय हो, कधी? 15. एक लग्न आमचं 15 दिवसामध्ये झालेलं. लग्न? एक लग्न 15 दिवसात झालं. लग्न आमचं 15 दिवसामध्ये झालेलं. बरं. मग ते 15 दिवसापूर्वी बघण्याचा कार्यक्रम झाला. हे बघायला आले होते? हो. हे बघायला म्हणजे हे एक टेम्पो भरून पूर्ण लोक आलेली बघायला. टेम्पो भरून? टेम्पो भरून. काय जत्रा होती का यांच्या गावात? नाही, गावाकडून सांगण्यात आलं होतं मुलगी छान आहे, तुम्ही नक्कीच पसंत कराल. त्यामुळं बघण्याच्या वेळेसच ठरवायचा पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मग त्यामुळं इतर माणसं पण तयारी निश्चित गेलेलो होतो सगळे. होय. तुम्हाला टेन्शन ना आलं एवढी माणसं? आम्हाला कल्पनाच नव्हती एवढे सगळे येतील याची. मग एवढे सगळे लोक येतील, मला जे लोक सगळे बसले त्याच्यातून जायला मला वाट नव्हती. अरे बापरे, एवढी एवढे हॉल भरून लोक होते. आणि आमचे घरचे गावातले आजूबाजूचे ते लोक आणि यांचे एक टेम्पो भर लोक, हे एवढे येतील हे माहीतच नव्हतं. असं मुलगी बघायला आली होती की मुलगी पळवून देणार होती? काय माहित. काय हो, नाही लग्न ठरवूनच येणार होतं. तुम्ही पण बरं केलं, सांगा काय केलं? त्याच दिवशी होकार दिला. परत यायला नको ना टेम्पो? टेम्पो होकार मला विचारलंच नाही कुणी. काय हो, कुणी मला विचारलं नाही तुला पसंत आहे की नाही, आणि मी बघितलंही नव्हतं लग्न ठरेपर्यंत त्यांना. अरे असं लग्न झालं? मी बघितलं होतं. तुम्ही त्यांना बघितलंच नव्हतं? नाही. लग्न ठरलं? लग्न ठरलं, सुपारी फुटली, सगळं झालं. आणि जायच्या वेळेला आमचं घर असं डबल होतं, आम्ही मैत्रिणी आणि मी, आम्ही वरती बसलो होतो माडीवरती. आणि तेव्हा आमच्या गावात लाईट सुद्धा नव्हती. मग ते बत्ती वगैरे लावलेली होती. माझ्या लग्नानंतर लाईट आली, तर ती बत्ती लावली होती. हे लोक आमच्या घराच्या समोर ग्रामपंचायत ऑफिस होतं, तर हे जेवण झाल्यानंतर त्या ऑफिसमध्ये सगळे बसलेले होते. आणि मग ते माडीवरून वरच्या ह्याच्यातून खिडकीतून मी ह्यांना बघितलेलं रात्री 11 वाजता सगळं झाल्यानंतर. ह्यांना काही दिसत नव्हतं तेव्हा. तेव्हा काय वाटलं? आता वाटून काय करणार रे. म्हणजे काय झालं, माझ्या मावशीचे दीर त्यांनी हे स्थळ आणलेलं. आणि मग त्या माझ्या मावशीच्या काकांनी मला आतमध्ये येऊन विचारलं. माझं 7वीपर्यंत शिक्षण गावात, 7वी ते 10वी मी सातारमध्ये शाळा शिकली. तर त्यांना असं वाटलं की मुलगी शहरात शाळा शिकली, चांगल्या शाळेमध्ये सिटीतल्या शिकलेली आहे,
हिला विचारायला पाहिजे. म्हणून ते स्वतः मला आतमध्ये विचारायला आले की तू बघितलास का मुलगा, तुला पसंत आहे का? तर मी म्हटलं नाही. हो मी बघितलाच नाही. नाही म्हणजे मी मुलगा बघितला नाही. तर मग त्यांनी सांगितलं की असं करतो मी, मुलाला मी परत बोलवतो, तुम्ही लोकांनी आतमधून कॉफी बनवा. आणि मला सांगितलं की तू आतमधून आतल्या किचनच्या रूममधून तू मुलगा बघ. मग ह्यांना आणि ह्यांच्या एक मित्राला बोलवलं आणि मला सांगितलं की मुलगा ह्या बाजूला बसेल की तुला आतून दिसेल आणि तो मित्र पलीकडे बसेल. बसताना बरोबर हे उलटे बसले. अरे देवा. मग त्यांच्या आडून मला एवढं काय दिसेना. काय केलं काय मग हे तिथून बघितलं पण हे काय मला पाहिजे असं दिसलंच नाही. उखाड्यात जसं सांगितलं की नाही की आदेश दे करा की आदेश ना द्या, थंडगार पाण्याचा पेला, तसं त्यांना निरोप पाठवायला पाहिजे की कप आतमध्ये चहा पिऊन झाला का आतच घेऊन या म्हणून. ते तेव्हा नव्हतं ना निरोप पाठवायची काय सोय. अरे काय गडबड. बघायला विचारायची सोय नव्हती तर निरोप कुठून पाठवता. मग तुम्ही एकमेकांशी बोलला कधी पहिल्यांदा काय हो? लग्नानंतर 4 दिवसांनी. हा चार नाही जवळजवळ 8 दिवसांनी. 8 दिवस एकमेकांशी बोललाच नव्हतं. बोललं सुद्धा नव्हतं. 4 दिवसानंतर बोलणं झालं सुरू पण तोपर्यंत नाही. कारण देवाला वगैरे इकडे तिकडे गेलो त्यावेळेला पण पूर्ण ग्रुपच असायचा त्यामुळे असं एकांतच मिळालं नाही काही. जेव्हा आम्ही बसने देवाला गेलो नाही का 3 तास दोघं बाजूला बसलो होतो पण बोलणं नाही. फक्त मासिक वाचायला द्यायचं, मी घ्यायचं वा द्यायचं एवढंच. का असं केलं? पुढाकार कोणी घ्यायचा हे ठरलं नव्हतं. बघताय ऐकताय ना मुलांना. पुढाकार कोणी घ्यायचा हे ठरलं नव्हतं. बरं आता घरात उलट तपासणी कोण घेतं 30 वर्षांनी? थांबा, ह्याचं उत्तर मुलं योग्य देतील. खरं उत्तर अपेक्षित आहे. किती प्रामाणिक मुलं आहेत की नाही खरं तेच बोलतात. नाही बाबा ऑफिसमधून भरपूर उलट तपासणी करून येतात. मग आईला तेवढीच एक संधी भेटते ते घरी आल्यावर. त्यांचं दिवसभर तेच रुटीन असतं म्हणून मग आई घरी आल्यावर ती तिचा रोल करते. पण बाबा शांतच असते ना. हा अगदी शांत. की तापण आहे? नाही 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 नाही. तो एक बनलेला ट्रेंड आहे की पोलीस खात्यात म्हणजे फार तापट स्वभावाची लोक असतात पण तसं त्याचा एकदम ऑपोजिट माझे बाबा आहेत जे अगदी काम अँड कंपोज असतात घरी एकदम शांत व्यवस्थित. असं कधीही त्रास नाही त्यांचा. काय तुमचं काय म्हणणं आहे ताई? नाही बाबा अतिशय शांत आहेत. म्हणजे कितीही काही झालं तरी पण ते त्यांचं शांत. मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. ते घरी सांगताना टेन्शन नव्हतं? भयानक भयानक टेन्शन आलं होतं. मग सांगितल्यावर काय आली प्रतिक्रिया? इनिशियली त्यांना नव्हतं. आईने डान्सच सुरू केला असेल. म्हणजे ती थोडीशी तापट आहे आणि जेवढी ती तापट आहे तेवढेच बाबा शांत आहेत. तर ते एकमेकांना खूप जास्त बॅलन्स करतात आणि त्यामुळे ते 30 वर्ष एकत्र इतकं. खरं तर त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे मुंबईचा फौजदार जो चित्रपट आहे त्याचं त्यांची स्टोरीज त्यांनी कॉपी केलेली आहे. म्हणजे लिटरली आई अगदी खेडेगावामधून आली आणि वडील फौजदार मुंबईचे आणि मग ते बघायला जातात पसंत करून. जसं वडीलधारांनी सांगितलं तसं लग्न करून तिला आणतात आणि मग ती एक मुंबईच्या गोष्टी शिकत शिकत म्हणजे आता ती एवढी हे झाली की तिला एकटीला ती कुठेही ट्रॅव्हल करू शकते मुंबईमध्ये. आणि एवढं कमी शिक्षण असतानाही तिची एनर्जी लेवल अगदी तुफान आहे. म्हणजे आम्ही कमी पडतो तिची एनर्जी लेवल मॅच करण्यामध्ये. काहीही ऍक्टिव्हिटीज असू द्या तिचा नेहमी पहिला भाग असतो आणि तिला कधी त्याचं म्हणजे तिचं शिक्षण कमी असलं तर तिला कधी खंत होते. आणि म्हणजे तिला जर संधी मिळाली असेल तर आम शोर तिने खूप जास्त अजून चांगलं केलं असतं पण मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये येऊन तिने तुम्हाला कधी काही कमी पडू दिलं? अजिबात नाही, कधीच नाही. फार आई वडिलांचा फार अभिमान वाटतो. वडिलांनी अगदी शून्यातून आमच्यासाठी एवढं छान जग उभं केलेलं आहे. आणि जेव्हा ते गावावरून आले तेव्हा लिटरली त्यांच्या मागे काहीच बॅकिंग नव्हतं. जे काय ते त्यांनी त्यांच्या लेवलपासून स्टार्ट करून आज आमच्यासाठी इतकं सुखी आयुष्य त्यांनी दिलेलं आहे. आणि आईबद्दल बोलायचं गेलं तर पूर्ण आमचं घडणवडण सर्व काही घरचं जेवढं काय आहे ते आईने बघितले. वडील फक्त तिला बॅकिंग देत होते पण जे काय आहे त्यांच्यामुळेच आज आम्ही जे काय आहोत ते त्यांच्यामुळे. आणि आईचं शिक्षण कमी असलं तरी तिची नेहमी जिद्द असायची की माझ्या मुलांनी चांगलं शिकावं, चांगलं उच्च शिक्षण घ्यावं. आणि त्यानुसार आमचे माझं MBA झालंय ऑपरेशन्स मधून आणि मी आता एका प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करतो. मी MBA केलं HR मधून. माझं पेंट ऍप्लिकेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा झालाय आणि मी आता सध्या जॉब करतो पुण्यामध्ये. व्हेरी गुड, मस्त. बाकी सगळ्या कुटुंबाशी मैत्रिणींशी बोलणार आहे पण त्याआधी एक खेळ छोटासा. हा एक वजन गोळा करायचं आहे. इथे एक बरा मोठा पेटारा येईल
मी तुम्हाला धावपळ नको, खूप मेहनत केली की नाही इतकी वर्ष तुम्ही, मग आता फार काम करू नका, पण घरची कामं आता चहा देणं पाणी देणं तेच करतात, त्यामुळे असतात कुठे घरी करायला, आता तर म्हणालात तुम्ही काही काही कसलीही मदत नसते घरातल्या कामात, किचन मधलं काही सापडणार नाही त्यांना काही, म्हणजे काही पण पेला सापडेल मला द्यायला, तुमच्यासाठी सगळं सापडेल. आता या खेळात काय होणार बघूया. हा खेळ वजनाचा काटा सज्ज झालेला आहे आणि वजन आहे 440 ग्रॅम. छोट्या छोट्या वस्तू घ्या पटकन आणि वेळ आहे फक्त 2 मिनिटाची. 20 सेकंद झाली. असू दे असू दे. अजून टाक अजून टाक. हेवी घे हेवी घे थोडी. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिलं. अजून 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 100 ग्रॅम हवे. 100 ग्रॅम नारळ घे. एकच ठेव एकच टाक. ठेव 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 नारळ ठेव नारळ ठेव. खूप होईल खूप होईल. काढ नारळ काढ. बॉल घे बॉल घे. 40 ग्रॅम पाहिजे. 1 मिनिट. पळी घे पळी घे पळी घे. 1 मिनिट थोडस. 6 ग्रॅम काढायचे काढ 6 ग्रॅम काढायचे. तो नको बॉल असू दे. हा हा ते टाक ते टाक 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 टाक. खाली बसून बघा ना वजन. 36 अजून एक तेच टाक हातातलं टाक. 30 सेकंद राहिलेले आहेत. 30 सेकंद. 1 ग्रॅम झालं झालं. हे सगळे रबर बँड म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हा झाला होता रबर बँड. 17 हे झालेलं आणि 18. पण आधी पटकन सांगा त्यांनी काय बदल केला पाहिजे स्वभावात. एक कुठल्याही गोष्टीला पटकन हो म्हणत नाहीत. नाही पहिले नाही म्हणणार. मला खूप हा लग्नाला हो म्हणले पटकन, पण बाकीच्या गोष्टींना पटकन नाही म्हण नाही पहिला शब्द असतो. काय हो नाही तेवढा लगेच हो म्हटलं तर मग ऑफर वाढत जातात. म्हणून मग पहिल्यांदा नाही म्हटल्यानंतर आपल्याला पण वेळ मिळतो नंतर तयारी करायला ड्युटी ऍडजस्टमेंट वगैरे. बरोबर. आणि यांनी काय कुठला बदल केला पाहिजे. यांनी बाकी तर सगळा स्वभाव आहे व्यवस्थित. फक्त शॉपिंगच्या वेळेला चॉईस लवकरात लवकर आटपावी जेणेकरून शॉपिंग लवकर होईल. कळलं. लग्नाच्या वेळेला तुम्हाला का विचारलं नव्हतं. बरं आता घरातल्या सगळ्यांना मला विचारायचं आहे. बऱ्याच जण आलेले आहेत त्या दोघांबद्दल बोला. हे कपल तर छान आहे पण बोलवल्यानंतर येत नाहीत पाहुणचार करायला. घरी येत नाही. त्यांची ड्युटीच तशी आहे आणि त्यांना वेळ असेल तरच आम्ही जाणार ना. पूर्ण फॅमिली बोलवलं तर ते पहिले पाहिजेत ना. मग पण ते येत नाहीत. त्यांना वेळच नाही. सुट्ट्या नाहीत. आता गणपतीच्या अगोदरपासून सुट्ट्या बंद आहेत. 2 वर्षानंतर सर्व कसर काढण्यात येईल. 2 वर्षानंतर मुक्कामालाच येणार आहे. आले तरी चालतील. आले तरी चालतील. अजून कोण काय बोलणार. माझ्या नंदेचा स्वभाव खूपच छान आहे. केव्हाही मदतीला कधी कोणत्याही वेळेला म्हणजे ते हजर होतात घरी. काही मदत कराय आणि पाहुणे शांतच आहेत. तसे कमी बोलतात. हा तर त्यांचं म्हणजे मेन पॉईंटच आहे की ते कमीच बोलतात. त्यांचा नॅचरली स्वभावच आहे त्यामुळे त्याला काय आपण बोलू शकत नाही. बरोबर बरोबर. चला सगळेजण बोलले. आता हे अभिनय करणार आहे आणि तुम्ही ओळखायचं हा सगळ्यांनी. मराठी चित्रपटाचं नाव राहू दे. चित्रपटाचं नाव गोष्टीतलंय लहान मुलांचं. प्राणी हालचाल. सात अक्षरे. दुसरा शब्द
ऍक्टिंग करा ना चांगली. बोलायचं नाही, लहान मुलांचं आहे. झी मराठी कडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. आता गाणं ओळखाय. किती शब्द आहेत तुम्हाला? 150 जोडी. जुना की नवीन आहे? तुझं माझं प्रेम जुनाय. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले, अभिनंदन. आणि आता म्हण ओळखायची. म्हण गणपती दाखवा बरोबर. म्हणजे मला पहिल्यांदा असा गणपती बघितला. एकदा असा एक ते नशीब नाग बी काय बोलले नाही ते. अभिनंदन झी मराठी कडून हिचिंच पेटे. आणि इकडे बाळा ये, इकडे फटकत एक चिठ्ठी काढ. येतो धपाटा मम्मीची काढली. नाव आहे शिल्पा किरण जाधव. या 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 या. कुठे राहता तुम्ही? व्हीटीला. स्टेशनवर? नाही. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या घरी कोण कोण असतं? माझे सासू सासरे, दीर, मिस्टर. मिस्टर काय करतात? डिझायनर. डिझायनर. कुठल्या स्टेशनवर भेटले ते? कोणत्या स्टेशनवर नाही भेटले, ते घरी आले होते बघा. हो बरं, त्यांना त्यांना आमचा नमस्कार सांगा. चला सुरुवात करूया आजच्या या खेळाला. स्माइली चेंडू टाकायचा आणि त्या समोर ठेवलेल्या लॅम्पशेडमध्ये, तो उलटा ठेवला आहे लॅम्पशेड, कुठे कधी कसा खेळ होईल सांगता येत नाही, त्या लॅम्पशेडमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. तुमच्यापासून सुरुवात सांगा. आता या तुम्ही 5-0. आता तुम्ही काय करताय बघूया. आपटायला लागेल. थांबा. या आता 5 संधी तुमच्यासाठी आहेत. आणखी 5-5 संधी. Yeah.
इच्छा पूर्ण झाली. 10 वर्ष जसं तुमचा कार्यक्रम चालू झालाय तेव्हापासूनची इच्छा पूर्ण झाली. पूर्ण झाली. मला तुमच्याकडूनच पैठणी मिळायची होती. अरे वा. जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. विजेत्या ठरल्या किर्दत वहिनी त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या किर्दत वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पावर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.